राहुल गांधी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जब जब मोदी डरता है, आगे करता है। अरे जब जब मोदी डरता है, आगे करता है। उपेन जी से आप मोदी सरकार का धर्मशाही कर रहे हैं, मोदी सरकार का खूब धनी धर्मशाही देश भावी लोकशाही, खूब धनी धर्मशाही देश भावी लोकशाही। संविधान विरोधी मोदी सरकार का, संविधान विरोधी मोदी सरकार का बंद करो, बंद करो। तपास यंत्र ने क्या गई वापस, बंद करो, बंद करो, बंद करो। तपास यंत्र ने क्या गई वापस, बंद करो। सिलेंडर के भाव सही, गैस के भाव सही, पेट्रोल के भाव सही, डीजेल के भाव सही। हे सगळे वाढत असताना आपण काही विचार करणार आहात की नाही? किती जीएसटी लावला मित्रांनो? एकीकडे सांगायचं की आम्हाला डिजिटल इंडिया करायचंय, तुम्हाला माहिती आहे का कॉम्प्युटरवर किती जीएसटी आहे? 18% जीएसटी। 1 लाखाचा कॉम्प्युटर घेतला तर त्याला 18,000 रुपये भरावे लागतात। आता तर त्यांनी तुमच्या खाण्याच्या पदार्थावर सुद्धा जीएसटी लावला, तो कधी काँग्रेसच्या काळामध्ये नव्हता। डाळीवर जीएसटी, तेलावर जीएसटी, मिठावर जीएसटी। अरे आपण किती दिवस हे सहन करणार आहोत? किती दिवस या देशातल्या गरीब जनतेने हे सहन करायचंय? परवा तर मोदी साहेबांनी या देशातल्या गरिबाची थट्टा उडवली। ते म्हणाले की इथं रेवडी संस्कृती नको, म्हणजे गरिबांना मदत करतात ती रेवडी झाली। आणि या देशातल्या अदानींना अंबानींना कोट्यावधी लक्षावधी कोटी रुपये तुम्ही देता, ते काय झालं? मित्रांनो विचार करा, ज्या अदानींचं नाव किती भारतीयांनी ऐकलं होतं 14 सालापूर्वी, कोणत्याही भारतीयाने अदानींचं नाव ऐकलेलं नव्हतं। ते अदानी आज जगातले, नीट लक्षात घ्या, ते अदानी आज जगातले 4 नंबरचे श्रीमंत झालेले आहेत। कुठून आली ही श्रीमंती, कुठून आली ही श्रीमंती? आणि म्हणजे इकडे गरीब माणसाला देताना तुमचे हात थरथर कापतात, तुम्हाला वाटतं हे चुकीचं आहे, गरीब माणसाला मदत नाही करायची, परंतु या देशातल्या